एज्युकेशनसाठी घेतलेली कास्ट व्हॅलिडिटी नंतर मग इलेक्शनसाठी किंवा नोकरीसाठी आपल्याला वापरता येते का, याबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहे. तर पाहूया आपण एज्युकेशनसाठी घेतलेली कास्ट व्हॅलिडिटी नंतर इलेक्शन किंवा नोकरीसाठी वापरता येईल का किंवा वाईस वर्सा करता येईल का. तर मित्रांनो, हे बघा, अनेकांच्या मनामध्ये शंका असतात आणि त्याचप्रमाणे हे इथं एक VP पाटील आमचे दर्शक आहेत, कॉमेंट्स करतायत एज्युकेशनसाठी घेतलेली कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काही वर्षानंतर इलेक्शन किंवा नोकरीसाठी वापरता येईल का. तर मित्रांनो, हे बघा, काही कास्ट व्हॅलिडिटी झालेल्या असतात त्याचं मी एक इथं उदाहरण देतोय. तर हे जळगावचं म्हणजे हे उदाहरण आहे. तर जितेंद्र पाटील यांनी त्यांची जी कास्ट आहे ती सिद्ध करण्यासाठी त्यांचे जे रक्त नात्याचे नातलग आहे म्हणजेच त्यांचे जे चुलत भाऊ, तर त्यांचा म्हणजे हा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यांनी तिथं सादर केलेला आणि त्या बेसवरती त्यांना कास्ट व्हॅलिडिटी प्राप्त झाली. म्हणजेच जात पडताळणी समितीमध्ये जर इलेक्शनचा म्हणजे असलेली कास्ट व्हॅलिडिटी ही शैक्षणिक बाबीसाठी ज्यावेळेस आपण म्हणजे तिथं प्रकरण सादर करतो आणि तिथं निवडणुकीची कास्ट व्हॅलिडिटी ही ग्राह्य धरण्यात येते, तर याचा अर्थ असा आहे का आपण जर कोणतंही कास्ट व्हॅलिडिटी जर मिळवली असेल तर ती दुसऱ्या पर्पजसाठी आपण वापरू शकतो. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.